ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मिठाई विक्रीच्या दुकानातील कारागीर हा समोसा कचोरीसाठी तयार करण्यात येणाऱ्या पिठाला पायाने तुडवतानाचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी दुकानावर धडक देत साहित्य फेकून देण्यास भाग पाडलंय. या प्रकरणाची दखल आज अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या अधिकारी अरुणा विरकायदे यांनी घेतली असून दुकानातील खाद्यपदार्थांचे नमुने घेतले असून दुकान बंद करण्याची नोटीस दुकानदाराला बजावली आहे. आशेळे गाव प्रवेशद्वारावर गेल्या 15 वर्षांपासून हरियम स्वीट्स नावाचं दुकान आहे. या दुकानात मिठाईसोबत समोसे, कचोरी, वडापाव, ढोकळा आदी खाद्यपदार्थ विक्रीसाठी असतात. जवळपास 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाच्या वेशीवर हे एकमेव गोड आणि खाद्यपदार्थ विकणारे दुकान असल्यानं अख्खे आशेळे गाव या दुकानातून मिठाईची खरेदी करत आहे. अशातच दुकानातील कारागीर हा समोसे कचोरीचं पीठ पायाने तुडवतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या प्रकाराने संतप्त झालेल्या गोपी कडू, अंकुश कडू, परेश तरे, नितीन तरे, योगेश म्हात्रे, गोपाळ कडू, अशोक कडू, तात्या कारकर, मनीष तरे आदी गावकऱ्यांनी सोमवारी दुपारी हरिओम स्वीट दुकानावर धडक दिली. यावेळी दुकानदाराला जाब विचारण्यात आला असता कारागिराने ही चूक केली असल्याचं मान्य केलं होतं. मात्र पायानं पीठ तुडवण्याचा प्रकार हा गंभीर असल्याने विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी अन्न व सुरक्षा प्रशासनाला कळवलं होतं. त्यानुसार आज अधिकारी अरुणा विरकायदे यांनी खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन दुकान बंद करण्याची नोटीस बजावली आहे. आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.